मुलांनो आपण भरपूर सजीव बघतो सर्व सजीवांना अन्नाची गरज असते वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात प्राणी मात्र वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नावर जगतात किंवा दुसऱ्या प्राण्यांना मारून खातात हे अन्न खात असताना मानव हा एकमेव असा प्राणी आहे की जो अन्न शिजवून किंवा भाजून खातो हे अन्न शिजवत असताना आपल्याला उष्णतेची गरज असते फार पूर्वीच्या काळापासून म्हणजे अगदीयुगापासून ज्यावेळेस मानवाला अग्नीचा शोध लागला त्यावेळेसपासून माणूस अन्न अन्नह शिजवून खात आहे हे उष्णता देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात पूर्वीच्या काळी लाकडापासून उष्णता मिळवली जायची म्हणजे आपण घरात बघतो खेडेगावामध्ये चुली असतात चुलीमध्ये लाकडे घालतात आणि त्याच्यापासून उष्णता मिळवतात आजच्या आधुनिक काळामध्ये गॅस आपण नेहमी उष्णतेसाठी वापरतो हा गॅससुद्धा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही आहे परंतु हा गॅस नैसर्गिक साधनसंपत्ती असल्यामुळे तो सध्या आपण गॅस तो सध्या आपण उष्णता देण्यासाठी वापरत असतो दरम्यानच्या काळामध्ये पूर्वी लाकडाच्या भुश्यापासून किंवा कोळशापासून सुद्धा उष्णता मिळवली जायची याच्यासाठी एक विशिष्ट प्रकारच्या शेगड्या बनवलेल्या असायच्या त्या शेगड्या तुम्हाला इथं चित्रामध्ये दिसत आहेतच या शेगड्यानंतर काही प्रमाणात ज्यावेळेस रॉकेल उपलब्ध होत होतं त्यावेळेस रॉकेलचे स्टोव वापरले जाऊ लागले हे स्टोव कधी छोटे कधी आकाराने मोठे होते या स्टोवपासून उष्णता मिळवली जावं लागली मात्र हेच जे आत्तापर्यंत जे आपण सर्व स्रोत बघितले हे कधी ना कधी संपणार आहेत कारण जंगल कमी होत आहे त्यामुळं लाकडं संपत आहेत रॉकेल तर जवळपास आता आपल्याला मिळतच नाही आहे गॅससुद्धा काही दिवसानंतर संपणार आहे मग हे संपणारे स्रोत वापरत असताना याचा अजून एक मोठा तोटा आहे ते म्हणजे प्रदूषण या सर्व स्रोतापासून खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते हे होऊ नये म्हणून आता आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नवीन उष्णता देण्याची साधने आलेल्या आहेत जसे इंडक्शन कुकर म्हणजेच म्हणजे विद्युत ऊर्जेपासून आपण उष्णता निर्माण करतो आणि त्याच्यावर स्वयंपाक करतो किंवा सर्वांना माहीत असलेला हीटर आपण पाणी तापवण्यासाठी हीटरचा वापर करतो हे सुद्धा विद्युत ऊर्जेपासून वापरलं जातं मात्र आधुनिक काळामध्ये याच्याही पुढे गेल्यानंतर आपल्याला आता सूर्याच्या उष्णतेचा वापर करून अन्न शिजवण्याच्या नवीन नवीन पद्धती विकसित होत आहेत त्यासाठी आपण सूर्याच्या उष्णतेपासून वॉटर हिटर म्हणजेच पाणी तापवायचं संयंत्र बनवलेलं आहे जे की आता सर्वकडे सर्रासपणे वापरलं जातं सौरचूल सुद्धा एक संकल्पना आहे मात्र तिचा वापर फारशा प्रमाणात होत नाही इथे सोबतच्या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या सौरचुली दिसतच आहेत या अशा आधुनिक पद्धतीच्या सौरचुली काही दिवसानंतर आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी निश्चितच दिसायला लागतील आणि आपण सुद्धा अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या माध्यमातून अन्न शिजवत असू